चंद्रपुर जिले में ग्राम पंचायत के चुनाव को लेकर सरगर्मी तेज हो गई है, मगर घुघुस ग्राम पंचायत का नजारा कुछ और ही देखने को मिल रहा है, जहां सभी पार्टियों के लोग एकजुट किस संदर्भ में हुए देखते हैं इस खबर में। चंद्रपुर जिले में ग्राम पंचायत के चुनाव को लेकर बिगुल फूका जा चुका है, मगर मानो ऐसा प्रतीत हो रहा है कि घुघुस ग्राम पंचायत का चुनाव अधर में लटक गया है। उसका कारण यह है कि आज घुघुस ग्राम पंचायत के प्रांगण में सभी पार्टी के पदाधिकारियों ने तथा सामाजिक संगठन के पदाधिकारियों ने एकत्रित होकर चुनाव का बहिष्कार करने का निर्णय लिया तथा यह भी कहा कि कोई भी पार्टी का प्रतिनिधि या सामाजिक संगठन का प्रतिनिधि यह चुनाव नहीं लड़ेगा। और वहीं इस मौके पर एक सर्वपक्षीय नगर परिषद स्थापना समिति घुघुस की स्थापना की गई और सर्वपक्षीय नगर परिषद स्थापना समिति घुघुस की ओर से एक निवेदन घुघुस ग्राम सचिव के मार्फत महाराष्ट्र के मुख्यमंत्री को भेजा गया, जिसमें सभी पार्टियों के पदाधिकारियों के हस्ताक्षर मौजूद थे। और इस निवेदन में मुख्यमंत्री से मांग की गई है कि ग्राम पंचायत का चुनाव रद्द कर तत्काल घुघुस नगर परिषद की स्थापना करें और चुनाव ले। वहीं इस संबंध में भाजपा नेता तथा जिला परिषद के पूर्व अध्यक्ष देवरा भोंगले ने विस्तार पूर्वक जानकारी दी। घुघुस ग्राम पंचायत प्रांगणा मध्ये आज या शहरातल्या सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, ज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, BRSP, RPI, DSP, यंग चांदा ब्रिगेड सोबतच अनेक सामाजिक संघटनांची आज या ठिकाणी बैठक झाली। आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते घुघुस शहराला लवकरात लवकर नगर परिषद स्थापना करावी या संदर्भात एकमताने ठराव करण्यात आला। यापूर्वीसुद्धा सर्व पक्षांनी आपापल्या स्तरावर या शहराला नगरपालिकेचा दर्जा द्यावा यासाठी प्रयत्न केले। नगरपालिकेची अधिसूचना जारी झाली, सोबतच ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रमसुद्धा जाहीर झाला आणि यामुळे या शहरातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला। आणि म्हणून आज या शहरातल्या सर्व पक्षीय सोबतच सर्व सामाजिक संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी एकत्र आले आणि ग्रामपंचायतची निवडणूक कोणताही पक्ष किंवा कोणती संघटना लढणार नाही असं सर्वानुमते ठरवलं। यासोबतच या शहरातून निवडून आलेल्या जिल्हा परिषद सभापती नितूताई चौधरी, या शहरातून निवडून आलेले पंचायत समिती उपसभापती निरीक्षण तांडरा, या शहरातून निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्य रंजिताताई पवन आगदारी, घुघुसचे सर्व सध्याची ग्रामपंचायतचे सरपंच असतील किंवा त्यांचे सर्व सदस्य आणि यासोबतच भारतीय जनता पार्टी, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना पक्ष, BRSP, RPI, यंग चांदा ब्रिगेड, DSP या सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन घुघुस नगरपालिकेचा लढा हा तीव्र करण्याचा एकमताने निर्णय केला आणि सर्व पक्ष मिळून या शहराला नगर परिषद निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न, ज्यामध्ये कोणताही पक्ष कोणता एक पक्ष नसून सर्व पक्षाचे पदाधिकारी येऊन सर्वपक्षीय नगर परिषद स्थापना घुघुस या नावाखाली येणाऱ्या कालखंडामध्ये नगर परिषद स्थापन करण्यासंदर्भात सर्व पदाधिकारी खांद्याला खांदा लावून काम करणार आहे। घुघुसच्या इतिहासामध्ये आजचा दिवस हा वेगळ्या इतिहासात एक नोंद होणार आहे की घुघुसला नगर परिषदचा दर्जा द्यावा यासाठी सर्वपक्षीय नगर परिषद स्थापना समितीची निर्मिती केली, ज्या समितीमध्ये या शहरातल्या सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, सामाजिक संघटनाचे पदाधिकारी एकत्र आले आणि या ठिकाणी एकमुखाने निर्णय घेण्यात करण्यात आला की या शहराला नगर परिषदेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी हे सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांची समिती या शहरामध्ये काम करणार आहे। आणि निश्चितच या सर्व पदाधिकाऱ्यांनी विश्वाससुद्धा व्यक्त केला की शासनाशी पाठपुरावा करून लवकरात लवकर या शहरामध्ये नगर परिषद स्थापना करावी असं आजच्या बैठकीमध्ये सर्वानुमते या ठिकाणी ठरलं आहे। CTV के लिए हमारे विशेष प्रतिनिधि माधुरी कटकोजवार की रिपोर्ट।